दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा। तर मला वाटलं नव्हतं का एवढा व्हायरल होईल तो व्हिडिओ, आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती का कोरोनाचं हे संकट भरपूर म्हणजे भयावह होतं, अनेकांचे त्यावेळेस मित्र वगैरे सोडून गेले त्यांना, तर त्यांनी जे मला अशा प्रतिक्रिया आल्या काही का तुझं गाणं ऐकल्यामुळं म्हणजे आमचे जे मित्र होते जे आम्हाला सोडून गेले तर त्यांची खूप आठवण झाली, ते गाणं म्हणजे एकदम काळजाला लागून गेलं, अशा खूप प्रतिक्रिया आल्या आणि मला खूप भारी वाटलं। आता मी जेवढे पण शो बघतो ना रियालिटी शो, त्याच्यात नवीन कोणाला घेत नाही असे की खेड्याकडला मुलगा किंवा गरीबाचा एखादा, ते एक फक्त चॅनल जास्त लोकांनी बघावा त्याचा TRP मिळतो त्यांना, त्याच्यामुळं ते फेमस लोक घेतात आणि त्याच्यामुळं मग आपल्यासारखे म्हणजे गावाकडले कलाकार मागे राहून जातात। आहे सुरानो चंद्रभाहे, मी जे व्हिडिओ टाकून आता जे महाराष्ट्रात व्हायरल होत आहे, तर एकंदरीत आता असा अनुभव आला का काही काळीपूर्वी म्हणजे ज्या जजेसनी मला रिजेक्ट केलं होतं रियालिटी शोमध्ये, तर तेच जजेस आज माझ्या व्हिडिओला कमेंट करतायत, कौतुक करतायत माझं किंवा शेअर करतायत व्हिडिओ माझे, तर म्हणजे एक भरपूर भारी वाटतंय। हरवलेल्या माणसाची बरसुनी आकाश सारे, बरसुनी आकाश सारे, बरसुनी आकाश सारे। मी व्हिडिओ शूट करताना डायरेक्ट आपले म्हणजे आमच्याकडचे शेत वगैरे आहेत किंवा गावाकडचा परिसर हे या वातावरणात जाऊन व्हिडिओ शूट करतो, आणि व्हिडिओ माझी लहानी बहीणच शूट करते, कावेरी रिकामी म्हणून तिचं नाव आहे, तर तीच शूटिंग करते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे एक गावाकडचा एक मुलगा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जातोय तर याचं खूप भारी वाटतं। काही जण मला बोलले का तू शेतीमध्ये शूट करण्यापेक्षा असं भारी एखाद्या सिटीमध्ये जाऊन किंवा स्टुडिओत पॅक रूममध्ये जाऊन शूट केलं तर भारी वाटेल आणखी, पण मला एक सांगायचं का गावाकडला एक जो काय म्हणतो आपण आपुलकीचा एक मातीचा जो सुगंध असतो म्हणजे एक मातीतला आवाज म्हणून आपण त्याला, तर तो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मी।